कावरती देसी मातीला आकार विठला तु वेडा कुंभार हे गाणं मी का म्हणते अरे आज आपण कुंभार काकांचीच माहिती घेणार आहोत बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या गोष्टीचं नाव आहे कुंभाराची कला या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे गोष्टीचं वाचन असावरी दोषी हा पहा तुकाराम कुंभाराचा वाडा वाड्यासमोर हे केवढाले रांजण लावलेत तशीच ती पहा सोप्यावर कितीतरी गाडगी मडकी रचून ठेवलेली दिसत आहेत तुकाराम नेहमी आपल्या कामात घडलेला असतो मातीचा गारा घेऊन तो आपल्या चाकाजवळ बसतो मळलेल्या मातीचा एक भला मोठा गोळा तो त्या आडव्या चाकाच्या मध्यावर ठेवतो मग काठीने ते चाक तो फिरवू लागतो चाक गरगर फिरू लागले की बघता बघता त्या चिखलाच्या गोळ्याला आकार येऊ लागतो माठ कुंड्या रांजण असा हवा तो आकार तो त्या गोळ्याला देतो पोळ्याचा सण आला की तुकारा मातीचे बैल तयार करू लागतो तयार झालेले बैल तो रांगेने लावून ठेवतो मग गेरूचा लाल रंग देऊन तो त्यावर चुन्याचे पांढरे ठिपके देतो असे रंगवलेले बैल किती हुबेहूब दिसतात पोळ्याचा सण संपला की हेच बैल मुलांना खेळायला मिळतात श्रावण महिना आला की तो गणपती तयार करू लागतो लहान मोठे असे कितीतरी प्रकारचे गणपती तो तयार करतो गणेश चतुर्थी जवळ आली की गणपती घ्यायला लोक तिथे येतात तासन तास ते बघतच राहतात त्यातून कोणती मूर्ती निवडावी असा त्यांना प्रश्न पडतो दिवाळी जवळ आली की तुकाराम पणत्या करू लागतो त्याच्या वाड्याचा सोपा या पणत्यांनीच भरून जातो दिवाळीत या पणत्या घरोघर तेवताना दिसतात रात्री त्यांना दुरून पाहिलं की चांदण्यात चमकत आहेत असं वाटतं दिवाळी संपली की तुकाराम संक्रांतीच्या तयारीला लागतो संक्रांतीला स्त्रिया सुगडांची वाणं देतात त्यासाठी त्याला कितीतरी सुगडं तयार करावी लागतात सुगड म्हणजे अगदी छोटं छोटं मडकं संक्रांत झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते ऊन तापू लागलं की लोकांना गार पाणी प्यावंसं वाटतं त्यासाठी तुकाराम मातीचे माठ आणि रांजण करू लागतो चैत्रात त्याच्या गावची जत्रा भरते तुकाराम त्यासाठी मातीची चित्रं तयार करतो आपल्या चित्रांचं एक दुकान तो या जत्रेत थाटतो अनेक प्रकारच्या मूर्ती बाहुल्या पशुपक्षी यांनी हे दुकान गजबजलेलं दिसतं तुकारामाची कला या चित्रातून पाहायला मिळते ती पाहून किती आनंद होतो याशिवाय घरांच्या बांधकामासाठी तो विटाही तयार करतो विटांचे साचे घेऊन तो भराभर विटा पाडतो या कामात त्याची बायको आणि मुलं त्याला मदत करतात भाजलेल्या तांबड्या लाल विटा तो रचून ठेवतो रचलेल्या या विटा किती सुंदर दिसतात तुकाराम लोकांच्यासाठी असा सतत वर्षभर राबत असतो तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर जरूर ऐका वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद